देवा माझा खडक, माझा घोट माझा माझाच निभाव करणार आहे। देव माझा खडक, त्याच्यातच मी आश्रय घेईन। तो माझी ढाल व माझ्या तारणाचे शिंग, माझा उंच गर्व माझा आश्रय, माझ्या तारणाच्या तो तारणाऱ्या तो मला बलात्कारापासून तारतोस। यहोवा तो सत्य आहे, तुला मी हाक मारेन, असा मी आपल्या शत्रूपासून तारेन। काकी मरणाच्या लाटांनी मला वेढिले, नाशाच्या पुरांनी मला भयभीत केले, शिवलाच्या दोरांनी मला वेढिले, मृत्यूचे पास माझ्यावर आले। माझ्या संकटात मी यहोवाला हाक मारली, होय माझ्या देवाला मी हाक मारली, आणि त्याने आपल्या मंदिरातून माझी वाणी ऐकली, आणि माझी अरोही त्याच्या कानात गेली। तेव्हा पृथ्वी थरथरून कापली, आकाशाचे पाय हदरले, आणि तो कोपला होता म्हणून ते थरथरले। त्याच्या नाकपुड्यातून धूर निघत वर गेला, आणि अग्नी त्याच्या मुखातून निघून कडून कोळसे पेटले। आभाळी त्याने लवले, आणि तो उतरून आला, आणि ताट अंधकार त्याच्या पायाखाली होता। तो कुरुबावर स्वार होऊन उतरत गेला, होय तो वाऱ्याच्या पंखावर दृष्टीस पडला। त्याने आपल्या सभोवती काळोख मंडप असा केला, जलांचा संचय व ताट मेघ मंडप असा केला। त्याच्या पुढे असल्या तेजाने इंगळ जळू लागले, आकाशातून यहोवाने गर्जना केली, आणि त्या फळतपणाने आपला शब्द उच्चारला, आणि त्याने तीर मारले व त्यास भडकविले, वीज चमकले, आणि त्याची दानादान केली। जेव्हा यहोवाच्या धर्म धमकीकडून त्याच्या नागपुड्याच्या श्वासाच्या झटकाऱ्याकडून समुद्राचे प्रवाह दिसले, जगाचे पाय उघडे पडले, त्याने वर्तन सहाय्य पाठवून मला घेतले, बहुचरातून त्याने मला काढले, माझ्या बळावर वैऱ्यापासून माझ्या द्वेष करणाऱ्यांपासून त्याने मला सोडवले। काकी ते मजवर फार बलवान होते, माझ्या दुर्दशेच्या दिवशी ते मजवर आले, परंतु यहोवा माझा पाठिंबा होता, आणि प्रशस्त ठिकाणी त्याने मला बाहेर आणले। त्याने मजवर आवड केली, म्हणून त्याने मला सोडवले। माझ्या नाहीपणाच्या प्रमाणे यहोवाने मला प्रतिदान दिले, माझ्या हाताच्या शुद्धतेप्रमाणे त्याने मला परत दिले। काकी मी यहोवाचे मार्ग पाळले आहेत, आणि दुष्टतेने मी आपल्या देवापासून निघून गेलो नाही। का तर त्याचे सर्व न्याय मजबुडे होते, आणि त्याचे नियम मी सोडले नाही। तसेच याचकडे मी पूर्ण असे, आणि मी आपल्या अन्यायापासून राखिले, याकरिता माझ्या न्यायपणाच्या प्रमाणे व त्याच्या देखता माझ्या शुद्धतेच्या प्रमाणे यहोवाने मला परत दिले। दयाळूजनांशी तो दयेने वर्तवशील, पूर्ण पुरुषाशी तो पूर्णपणे वागशील, शुद्ध जनाशी तो शुद्ध वर्तवशील, आणि वाकड्या जनाशी निभीड असा वागशील, आणि तीन लोकांना तो तारतोस, परंतु गर्विष्ठास नीच करावयास तुझी दृष्टी त्याच्यावर आहे। का तर हे यहोवा तो माझा देव आहेस, आणि यहोवा माझ्या अंधाराचा प्रकाश करेल। का तर तुझ्या योगाने मी टोळीतून धावलो, माझ्या देवाच्या योगाने मी कोटावर उडी मारली। देवाचा मार्ग तर पूर्ण आहे, यहोवाचे वचन पारखलेले आहे, जे त्याच्या ठाई आश्रय घेतात त्या सर्वांस तो ठाल आहे। का तर यहोवा विना कोण देव आहे, आमच्या देवावाचून दुसरा कोण खडक आहे। देव माझा बळकट केला आहे, आणि जे पूर्ण त्यास तो आपल्या मार्गात वाट दाखवित नेतो, तो माझे पाय हरणीच्या पायासारखे करतो, आणि माझ्या उंच ठिकाणावर मला स्थापितो। तो माझ्या हातास लढाई करायला शिकवितो, असे की माझे भुज पितळी धनुष्य लवी होतात। तो आपली तारणाची ढालही मला दिली आहे, आणि तुझ्या लिमतेने मला थोर केले आहे। माझ्या खाली माझे पावले त्या मोठे लिहिलेले आहेत, आणि माझे पाय घसरले नाहीत। मी आपल्या वैराच्या पाठीस लागून त्यास नष्ट केले, आणि त्याचा क्षय होईपर्यंत मी परत आलो नाही। मी त्याचा क्षय केला आहे, आणि त्याचा मी उठवणार नाही, असे त्यास हाणून टाकले। होय ते माझ्या तर लढाई कराव्यास तेव्हा माझी कंबरपणाने वेढली आहे। जे माझ्यावर उठले त्यास तेव्हा माझ्या खाली दाबविले, तेव्हा माझे वैरी त्यांच्या पाठीमाजकडे फिरवील असे केले, अशासाठी की मी माझा द्वेष करणाऱ्यास छेदून टाकावे। त्यांनी वाट पाहिली, परंतु तारायला कोणी नव्हता। यहोवाची ही वाट पाहिली, परंतु त्यांनी त्यास उत्तर दिले नाही। तेव्हा मी त्यास भूमीच्या धुळीसारखे चूर्ण केले, आयातल्या चिखलाप्रमाणे मी त्यास ठेचून तुडवून टाकले। माझ्या लोकांच्या कला हातातून तू मला सोडवले, तेव्हा मला राष्ट्रांचा मस्तक होण्यास राखिले। जे लोक मला ठाऊक नाहीत ते माझी सेवा करतील, परक्याचे वंश माझे अधीन होतील, माझ्याविषयी एकदाच ते माझी आज्ञा मानतील, परके वंश करून पडतील, ते आपल्या कोंडीतून कापत कापत निघून येतील। यहोवा जिवंत आहे, आणि तो माझा खडक धन्यवाद देत असो, आणि माझ्या तारणाचा खडक देव थोर मानला जावा, म्हणजे देव जो माझ्यासाठी सोडव घेतो, आणि माझ्यासाठी लोक ऐश्य करतो तो, आणि जो मला माझ्या शत्रूपासून काढून आणतो तो थोर मानला जावा। होयचे मजवर उठतात त्याचवर तो मला उंच करतो, बलात्कारी माणसापासून तो मला सोडवतो, याकरिता हे यहोवा लोकांमध्ये मी तुझा धन्यवाद करेन, आणि तुझ्या नावाला स्तुती गाईन। तो आपल्या राजाला मोठे तारण देतो, तो आपल्या अभिषेकावर ताबितावर व त्याच्या सनातनावर सदा सर्व काळ कृपा करीतो।